नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. अवैध मुरुम चोरी प्रकरणात जेसीबी व ट्रकसह मालकावर पोलिसांची कारवाई. जिवंत विद्युत वायरच्या संपर्कात आल्याने पती पत्नीचा करुण अंत. नांदगाव खंडेश्वर येथे विजेच्या विनाकारण लपंडावामुळे नागरिक हैराण. आता बातम्या सविस्तररित्या. रामटेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम व रेती चोरी होत आहे, त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते, पण दंड भरून परत अवैध उत्खनन व आळा बस नसल्यामुळे शासनाने या अवैध चोरांच्या मुसक्या बांधण्याकरिता थेट पोलिसांनी अवैध मुरुम व रेती चोरांना विरोधात गुन्हा दाखल करून आळा घालायला सुरुवात केली आहे. सावनेर शहरातील वार्ड क्रमांक 8 नाईक लेआउट छिंदवाडा रोड शिवमंदिर मागील परिसरातील मोहतकार यांच्या घरी किरायाने राहत असलेले गजानन गवडी वय 45 वर्ष, दीपाली गजानन गवडी वय 35 वर्ष, कुमार लावण्य वय 5 वर्ष या मुलासोबत गुण्यागोविंदाने राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घरी काही घरगुती काम करत असताना लोखंडी पाईप गॅलरीत काढता ठेवताना घराजवळ असलेल्या 1100 KV या विद्युत वाहिनीच्या जिवंत तारा स्पर्श होताच पतीला जोराचा करंट लागला व त्यांना वाचवण्याकरिता गेलेली पत्नी दीपाली ही प्रभावित झाली व जागीच दोघेही पती पत्नी हे गतप्राण झाले. परंतु 5 वर्षीय लावण्य खाली खेळत असल्यामुळे त्याचे प्राण बचावले. नांदगाव खंडेश्वर येथे गेल्या 1 महिन्यापासून पावसाळा सुरू झाला असून या पावसाळ्याचा सर्वात जास्त फायदा हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला झाल्याचे दिसत आहे. या कंपनीकडून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांना विनाकारण त्रास देण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. ही कंपनी नागरिकांना विनाकारण त्रास देण्याची कोणतीही संधी सोडत नसून शहरात साधे ढग जरी आले तरी विद्युत विभागाचे कर्मचारी हे विनाकारण लाईन बंद करून मोकळे होताना दिसतात. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कुठेही वादळवारा नसताना आणि पाऊस नसताना किंवा वादळ वाऱ्याचा पाऊस असताना सुद्धा लाईन बंद होत आहे. रात्रीला सुद्धा लाईन बंद होत असते. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.